नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 वेगवान घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण पुराव्यानेशी ईडीकडे सादर करणार असल्याचे नगरसेवक केटी जाधव यांनी म्हटले। जॉगिंग ट्रॅक व गार्डनच्या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केटी जाधव नगरसेवक दिग्रस यांनी पत्रकार परिषदेमध्ये काल केला होता। दीनबाई शिक्षण संस्था कधीच जातीपाचीचे राजकारण करीत नाही। गणवीर मॅडम ह्या मोनाबाई कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका अनेक वर्ष होत्या, तर इंगळे सर सतत 22 वर्ष मुख्याध्यापक होते। हे दोघेही अनुसूचित जातीचे असल्याने आपल्यावर बिनबुडाचा आरोप व तक्रार केल्याचे माजी नगराध्यक्ष तथा दीनबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांनी करून केटी जाधव हे राजकीय देशातून आपल्यावर आरोप करीत असल्याचे सुद्धा विजय कुमार बंग यांनी म्हटले। ज्येष्ठ यादी आपणास मान्य असल्याचे केटी जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना नोटरी करून दिल्याचे सुद्धा विजय कुमार बंग यांनी म्हटले, तर केटी जाधव यांनी आपणाकडून जबरदस्तीने असे लिहून घेण्यात आल्याचे स्पष्ट केले। केटी जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करतात भ्रष्टाचार करणाऱ्यांनी काल हायकमांडची एक तास चर्चा केल्याचे सुद्धा जाधव यांनी म्हटले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कंत्राटदारांना ज्या खासदार आमदार यांनी कमिशन मागितले त्यांची यादी जाहीर करणार म्हणून सांगितल्याने अनेक नागरिक यांना लागली उत्सुकता। दिग्रस दारवा रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे। रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे। मांडवा येथे सुरू असलेल्या रस्त्याला भेगा पडल्या असून काही ठिकाणी रस्ता उकळला असल्याचे निदर्शनास येत आहे। उद्या दिनांक 26 जानेवारी रोजी नगर परिषद दिग्रसच्या शाळांमध्ये नगरसेवक झेंडावंदन करतील असा दावा नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर यांनी केला। उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांच्यासह 17 नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना पत्र लिहिल्याचे सुद्धा सय्यद अक्रम यांनी म्हटले, तर नगराध्यक्ष सदबजा मोहम्मद जावेद शेख यांनी झेंडावंदन मुख्याध्यापकच करणार असल्याचे म्हटले। ग्रामपंचायत धानोरा खुर्द येथे माजी सरपंच उपसरपंच सचिव यांनी लाखोचा भ्रष्टाचार केल्याने त्यांच्यावर कारवाई न झाल्याने नारायण देवसिंग राठोड, अनिल बळीराम राठोड, भावसिंग भोजराज राठोड राहणार धानोरा खुर्द। उद्या दिनांक 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची साकोळ तालुका शिरूर येथे विठंबना झाल्याने लहुजी शक्तिसेना दिग्रस यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली, तर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे याकरिता शिवराय ग्रुप मांडवा तालुका दिग्रस यांनी निवेदनामधून मागणी केली आहे। मुस्लिम सेवा संघ यवतमाळच्या सचिवपदी दिग्रस येथील वजीर कोथमिरे यांची निवड। पालकमंत्री नामदार संजय राठोड समर्थक म्हणून वजीर कोथमिरे यांची दिग्रसमध्ये ओळख। आज दिग्रस येथे रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये विठ्ठलनगर जैन मंदिर जवळ व गुरुदेव नगर येथील प्रत्येकी 1 असे 3 पॉझिटिव्ह आहे। या 3 पॉझिटिव्हमध्ये 2 शिक्षक व 1 रुग्ण आहे। ह्या होत्या आमच्या आजच्या दिवसभराच्या 10 वेगवान घडामोडी। अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।